हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या एपिसोडमध्ये ना बी टीमचा सदस्य कॅप्टन झालेला आहे, बट तरी पण बी टीमने जे स्टेप आउट केले ना गोष्टी, प्रत्येक गोष्ट एवढ्या लाईटली घेतात. कॅप्टन्सी टास्क सगळ्यात महत्त्वाचा टास्क, कॅप्टन्सी टास्क जिथे इम्युनिटी आपल्याला मिळते, तो टास्क इतक्या इझिली त्यांनी गिवअप केला ना, आणि प्रत्येक सदस्याने गिवअप केला, ते खूपच चुकीचं केलेलं आहे. खेळण्या अगोदरच हत्यारे टाकणे ह्या गोष्टी ना, ह्याच्यावरती त्यांना खूप गोष्टी ऐकाव्या लागणार आहे विकेंडच्या वारला सरांकडून. तर आपण स्टार्टिंगपासून बघूयात की गोष्टी काय आणि कशा झालेल्या आहेत. तर स्टार्टिंगला ज्यावेळेस सकाळी ना ब्रेकफास्टसाठी ना अभिजित अंकिताला विचारतो की ब्रेकफास्ट काय करायचं, त्याच्यावरून त्यांची भांडणं लागतात. अभिजित विचारतो पण निक्कीचा काय मुद्दा असतो तेच समजत नाही. निक्की अभिजितच्या पॉईंटमध्ये मध्येच फक्त येत असते, मुद्दा त्यांच्या दोघांचा चालला, पण निक्कीचं काय त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन ते नाही माहीत. अभिजित एकदम साध्या पद्धतीमध्ये अंकिताला विचारतो की ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं. बट तुमचे दोन टीम पडले, तुम्हाला जोडींमध्ये सगळं जे राशन आहे ते दिलेलं आहे, एका टीमला वेगळं आणि दुसऱ्या टीमला वेगळं राशन दिलेलं आहे. आणि इथं तू अभिजितची टीम वेगळी आहे, अंकिताची टीम वेगवेगळी आहे, त्यांना एकमेकाच्या टीमसाठी जेवण बनवायचं आहे, ब्रेकफास्ट बनवायचं आहे. तर अंकिताला विचारण्याचा प्रश्नच नव्हता, पण त्यांनी खूप इझिली एकदम साध्या पद्धतीत विचारलं होतं. अंकिताने त्याच्यावर सांगितलं की तू म्हणजे जोडीमध्ये तुझी कॅप्टन आहे, कॅप्टनला विचार काय बनवायचं आहे ते, मला का विचारतोय. ते तिनं पण थोडं जरा नाईसली सांगायला पाहिजे होतं, कारण त्यांना एकदम नॉर्मल विचारलं होतं, बट त्याचा विचारण्याचा काय प्रश्नच नव्हता, कारण तो वेगळ्या ग्रुपमध्ये होता, त्यांचं जेवण वेगवेगळं बनणार होतं. तर त्याने निक्कीलाच विचारायला पाहिजे होतं, बट ह्याचा ह्यांचे दोघाच होतं, पण ह्याच्यामध्ये निक्कीचा काय पॉईंट होता आय डोंट नो. डायरेक्ट निक्की ती काय बोलली तुला, ती कालच्या टास्कमध्ये मला भिली, मला हे केलं, मला ते केलं, नॉमिनेशनपासून भिली, ही अशीच आहे तशीच आहे. तिचा काय मुद्दाच नव्हता, तिचा टॉपिकच नव्हता. ती बाहेर येऊन बसली आणि अंकिताविषयी भरपूर गोष्टी बोललेल्या. अंकिताने पण येऊन तिला, अंकिता ज्या प्रकारे त्या निक्कीची ऍक्टिंग करते ना, एक नंबर. तिने पण खूप चांगलं उत्तर दिलं तिला. आणि निक्कीचं म्हणणं असतं की तिची ना माझ्यापासून फाटते, म्हणजे अख्ख्या घराची ज्यापासून फाटत असते, बाकी ही एकटीच क्वीन आहे, घराची महाराणी आहे, बाकीची सगळे चेले चपाटेच आहेत. तर ती बोलते अंकिताला की तुझी माझ्यापासून फाटली, तुला हे करणार, तुला ते करणार, मी ट्रॉफी घेऊन जाणार. इथं अंकिता पण खूप चांगल्या प्रकारे आन्सर करते की मी बघतेस की तुला कोण ट्रॉफी देते, तू ट्रॉफी कशी घेऊन जाते ते मी बघतेस. बापरे, चांगली गोष्ट आहे. ज्या प्रकारे इथं अंकिताने अपोज केलं ना निक्कीला, त्याच प्रकारे तिने लास्टच्या टास्कमध्ये पण अपोज करायला पाहिजे स्वतःच्या टीम मेंबरला, किंवा जे वैभव जान्हवी वगैरे होते त्यांना पण. निक्की समोर तो अपोज केला, पण तिथं का अपोज केला ना, ही एकदम चुकीचीच गोष्ट आहे की कॅप्टन्सी तुम्ही इतक्या इझिली आणि लाईटली घेताय, अशी सोडून देताय, हे चुकीचंच आहे. त्याच्यानंतर आतमध्ये येऊन अंकिता वगैरे बोलते की माझा ना अभिजितवरती बिलकुल पण विश्वास नाही, कारण अंकिता अभिजितच्या विरोधात नाही, पण अंकिताचं म्हणणं एकच असतं की ज्यावेळेस निक्कीचं त्यांचं चालू होतं ना, त्यावेळेस तो का त्याची साथ देत नाही, तो निक्कीला का अपोज करत नाही. फक्त तिचा एकच मुद्दा असतो, तो तिचा फ्रेंड आहे, त्यामुळे तो मुद्दा असू शकतो. मे बी अंकिताचं चुकीचं बरं असू शकतं, बट तिला एक अभिजित निक्की आणि अभिजितचं बॉन्डिंग तिला जास्त आवडत नाहीत, कारण अभिजित तिचा फ्रेंड आहे आणि तिला त्याला तिच्यापासून तिला वाटतं की तो नसायला पाहिजे तिच्यासोबत, कारण ती अगोदरच इतकी निगेटिव्ह आहे, नुसती भांडणं हे गोष्टी करते. आणि अभिजित ॲज अ फ्रेंड कुणालाही वाटणार की आपला फ्रेंड असे संगतमध्ये नसायला पाहिजे. पण इथे हे तर मुद्द्यामध्ये निक्कीचा काही पॉईंट नव्हता, बिना मतलबचा स्वतःकडे ते वळवून घेण्याचं ती तिच्यामध्ये माहेरच आहे. तर तिथे त्यांच्या दोघीची भांडणं चालू झाली, पण अंकिताने पण खूप चांगल्या पद्धतीने अपोज केलं तिला. त्याच्यानंतर आतमध्ये येऊन ती बोललेली आहे की मला अभिजित सावंतवरती पूर्ण सीझनमध्ये विश्वास बसणार नाही, आणि हे चक्रव्यूहमध्ये दाखवलं तरी पण चालेल, बट बिग बॉस ह्या गोष्टी चक्रव्यूहमध्ये दाखवणारच नाहीत, ज्या दाखवायचे त्याच दाखवतील. तर त्याच्यानंतर ना अरबाज निक्की निक्की ते जान्हवी ते बोलतात निक्की विषयी की रात्री काय झालं, हे झालं, ते झालं. आणि त्या साईडला ना अभिजित आणि निक्की बोलतात, म्हणजे ते संध्याकाळी जे झालं ना ते एकमेकांच्या ग्रुपला टीमला सांगतात. निक्की अभिजितला सांगते आणि जो अरबाज आहे तो जान्हवीला सांगतो. आणि जान्हवीने इथं बरोबर बोलली की
तू जर तिला बोलला ना आता तर आमच्या शब्दाला काय किंमत राहणार नाही. आणि ती ह्या हप्त्यामध्ये जान्हवीचा खेळ खूप पॉझिटिव्ह होता, खूप चांगल्या प्रकारे तिनं खेळली आणि असं चुकीचे शब्द न काढता खूप चांगल्या प्रकारे ती खेळली आहे. तर जिथे तिनं चांगलं केलं तिला चांगलं म्हणायलाच पाहिजे. आणि ती स्वतःच्या टीम पशाशी एकदम लॉयल आहे. त्या टीममध्ये फक्त वैभव अरबाज आणि ती तिघच आहेत. बाकीचे जे सदस्य खेळत आहेत ना, मे बी असं असू शकतं की आता भरपूर लोक ना ह्या म्हणजे बी टीमला खूप मूर्ख हे सगळं समजतात. बट जोडीमध्ये बांधल्यामुळे ते इतक्या गोष्टी काही करू शकत नाहीत आणि जोडीमध्ये असल्यामुळे सगळेजण तिथं स्टक झालेले आहेत. पण ह्या सगळ्यांमुळे त्यांचा गेम खूप खराब होतोय. त्यांना ते घरामध्ये राहतात त्यामुळे त्यांना ते समजत नाही. पण बाहेरच्या आपल्याला सहज दिसतं की ते निक्की अरबाज ते गेम प्लॅन करतायत आणि स्वतः सेंटर ऑफ ते जे मधला बिंदू असतो ना तिथं स्वतःला सगळं हे देत आहेत, फुटेज देत आहेत. बाकीचे सगळे साईड लाईन दिसत आहेत आणि हे त्यांचा गेम आहे की त्यांना साईड लाईन करणं. आणि त्या गेममध्ये बाकीचे सगळे फसलेले आहेत. आपल्याला आपण दोन्ही टीम्स बघतोय आपल्याला समजते कारण आपण टी व्हीमध्ये त्यांना बघतोय. बट त्यांना ह्या गोष्टी समजत नाही. त्यांना ह्या विकेंड जवळला गोष्टी सांगाव्या लागतात आणि बी टीमची खूप क्लास घेणार आहेत सर. कारण ज्या प्रकारे हा हप्ता गेलेला आहे, बोरिंग गेलेला आहे, टी आर पी पण खूप कमी आलेली आहे कम्पेअर टू अदर्स वीक. तर बघूयात आता आज आणि उद्या काय काय विकेंडला होतं, सर काय काय बोलतात, त्यांची काय खबरदारी घेतात. त्याच्यानंतर ना जान्हवीने इथं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही ज्या गोष्टी करतायत ना त्यामुळे आमच्या शब्दाला किंमत राहत नाही. ह्या तू करू नको, निकीकडे जाऊ नको. तरी पण अरबाज ना सेकंड क्लिपमध्ये आपण बघितलं की अरबाज ते कॅप्टन्स रूममध्ये निक्की आणि अभिजित बसलेले असतात आणि अरबाज ते वॉशरूम क्लीन करण्यासाठी येतो आणि तिथं ते जो आरसा असतो त्याच्यावरती दिल काढतो, स्माइली काढतो. आणि ते येडे शाळे जे कॉलेजमध्ये करतात ना कॉलेजची मुलं त्या प्रकारचे. यार हा शो म्हणजे त्याला काय वाटतं की हा शो काय कपल शो आहे. या सगळ्या दिल काढणे, स्माईल काढणे, हे काढणे, ते काढणे, बापरे. पाठीमागच्या सीझनचं बघून आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं करतोय आणि हे चुकीचं आहे. तो इतका चांगला कंटेस्टंट आहे आणि ह्या निक्कीच्या नादी लागून निक्कीला पण माहित आहे तो बाहेर कमिटेड आहे ह्याला पण माहित आहे. तरी पण निक्की पण कधी अपोज करत नाही किंवा अरबाज पण कधी अपोज करत नाही कारण हा त्यांचा गेम आहे आणि हे सगळं फेक आहे. जे ऑडियन्सला पण समजतं, त्यांना पण समजतं, घरच्यांना पण समजतं. पण घरचं त्याच्यामध्ये पडत आहेत ह्या गोष्टी, त्यामुळे त्यांचं स्वतःचाच गेम खराब करतायत. आणि हे लोक दिल काढतात, स्माइली करतायत आणि येड्यासारखं गोष्टी करतायत. आणि निक्की पण जाऊन बघती आहे तिथं, ते लिहिते की अरबाज खोटाड हे काय काय लिहिते आहेत. लोक पण नुसतं येड्यासारखं गोष्टी करतायत ते आणि बाहेर ते लोक चर्चा करतायत. अंकिता, आर्या, डी पी, ते वैभव वगैरे, जान्हवी की ह्यानं हे केलं ते केलं. आता ह्यांनी ना ह्यांच्या गोष्टीमध्ये पडायलाच नाही पाहिजे. ह्यांना जे करायचं ते करू दे. ते बघून घेतलं त्यांचं जे काय असेल ना, जेलस असेल, फेक असेल, गेम असेल, रिअल असेल, जे काय अटॅचमेंट असेल ते लोक बघून घेतील. आता आपल्याला बघायला तर इतकं इरिटेटिंग वाटतंय ना त्यांचा गेमच मला तर बिलकुल आवडत नाही. ते किती खराब दिसतात दिसायला. आणि त्याच्यानंतर ना अभि आणि निक्की बोलतायत की जो अभिजित बोलतो की जो अरबाज आहे ना तो तुझ्यासमोर इतकं गोडगोड बोलतो आणि बाहेर त्यांच्यासमोर ना एकदम वेगळंच बोलतो. म्हणजे अभिजित निक्कीच्या ग्रुपविषयी त्याला बोलतो आणि निक्की त्याच्या ग्रुपविषयी अभिजितच्या माइंडमध्ये चुकीच्या गोष्टी टाकते. दोघं पण प्रॉपर गेम खेळतात कारण दोघांकडे पण डोकं अव्वल दर्जाचं आहे. दोघं पण डोक्याने खेळतात, दोघांना पण माहीत आहे की गोष्टी कशा चालत कशा नाहीत. त्यामुळे दोघांकडे पण डोकं आहे, ते खूप चांगल्या प्रकारे स्वतःचा गेम इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांसोबत आहेत पण एकमेकांच्या ग्रुपशी एकमेकांविषयी चुकीच्या गोष्टी बोलत आहेत. शेवटी त्यांच्याकडे पर्याय असेल ना ग्रुपमधल्या एकाला निवडायचं किंवा त्यांना निवडायचं, तर अभिजित तर स्वतःच्या ग्रुप मेंबरला निवडणार आणि निक्की पण त्यांनाच निवडणार स्वतःच्या ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना ते बाहेर बसलेले असतात खोपच्यामध्ये. तिथं ना अभिजित म्हणतो की क्लिअर गोष्टी कर, त्यावेळेस मग ती बोलवते ह्या अरबाजला आणि तो येतो. तो बोलतो की तू माझं हार्ट ब्रेक केलं आहे, तू हे केलं. निक्की बोलतो की मी काय हार्ट ब्रेक केलं आहे तुझा, हार्ट ब्रेक म्हणजे काय असतो तुला माहीत आहे का, हे ते. बापरे, त्याचं ते बोरिंग कॉन्व्हर्सेशन कट करून टाकूया, त्याच्यामध्ये काय पॉईंटच नाही बोलण्यामध्ये. कारण एकच गोष्ट 100 वेळेस ते बोलतात सगळेजण, त्यामुळे त्याच्यामध्ये काय पॉईंटच नाही बोलण्यामध्ये. मग सगळ्यांना लिव्हिंग रूममध्ये एकत्र बोलवतात आणि तिथं निक्कीला थंडी वाजते.
म्हणजे एवढे मग शॉर्ट कपडे घालायला कोण सांगतात, तिथे एसी वगैरे इतक्या बसवले आहेत, जर तुम्हाला सहन होत नाही तर कशाला टाकायचं. ह्याच्या अगोदर कधी तिला थंडी वाजत नाही आणि आता बरोबर वाजते. मग तिथं अभिजित तिला जॅकेट देतो आणि ह्याच्यावर ती डीपी जाते आणि आणखी हसतायत. मे बी हसतायत म्हणजे भरपूर लोकांचे चुकीचं वाटत असेल, कारण हे बघा एवढे दिवस एखादा माणूस ह्या गोष्टी करत नसेल आणि अचानक तो करायला लागला ना, तर आपल्याला एक वाटतं, एक असं वाटतं की हसणं किंवा ह्या गोष्टी निघून जातात. कारण आता ते दोघं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण ते दोघं वेगळे आहेत आणि बाकीचे वेगळे, त्यामुळे ते हसणं ह्या गोष्टीनं अभिजितने केलं ते एक बेसिक गोष्ट आहे, ते कोणी कोणासाठी करू शकतो, ते काही चुकीचं केलेलं नाही. बट त्यांचं जी रिॲक्शन आली ती पण चुकीची नाही, कारण एखादा माणूस ती गोष्ट करत नाही अचानक केल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं, हसायला येतच. त्यामुळे त्याच्यामध्ये एवढा काही मुद्दा नाही की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करण्यासारखा. त्यांना ती गोष्ट आवडली नाही तर त्यांनी हसली, ती त्याच्यामध्ये इतका मुद्दा बनवण्याची पण गरज नाही, जे भरपूर लोक बनतात की अंकिताचा अभिजित व्यतिरिक्त काही गेमच नाही, असं नाही. अंकिताचा प्रॉब्लेम फक्त एकच आहे, तो ती काय अभिजितच्या विरोधात नाही, पण ज्यावेळेस ती अभिजितशी बोलत असते ना त्यावेळेस निकीमध्ये त्याने निकीला अभिजित काय बोलत नाही ना, त्याचा अंकिताला प्रॉब्लेम आहे. अदरवाईज फक्त तिला निकीचा प्रॉब्लेम आहे, अभिजितचा तिला काही प्रॉब्लेम नाही. अभिजित निकीला का बोलत नाही त्याचा तिला प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस मुद्दा त्यांच्या दोघाचा असतो, निकी मध्ये येते आणि काय पण बोलते त्यांच्या टीम मेंबरला, त्यावेळेस अभिजित शांत असतो, त्या गोष्टीचा प्रॉब्लेम अंकिताला आहे. अदरवाईज अंकिताला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ते दोघांचा ते दोघं त्यांची एवढी बॉन्डिंग आहे की अंकिता आणि अभिजित सॉर्ट करू शकतात. बट निकीचा काय प्रश्न मध्ये येऊन ते भांडणं भडकवण्याचा आणि बिना मतलबचा मुद्दा करायचा, अभिजितचे कान भरण्याचा काय मुद्दा? ती अभिजितने तिला स्टॉप करायला पाहिजे, बट अभिजित पण तिला स्टॉप करत नाही बोलण्यापासून. आणि तो डायरेक्ट म्हणतो की तुमचा दोघांचा मुद्दा आहे. स्टार्टिंग तर त्याच्यापासूनच होते, पण तो इझिली बोलतो की तुमच्या दोघांचा मुद्दा मी मध्ये बोलणार नाही. मग ह्याचा राग अंकिताला येतो, अदरवाईज त्याचा काही प्रॉब्लेमच नाही. त्याच्यानंतर ना ते कॅप्टनची टास्क असतो आणि ह्याच्यामध्ये जे बी टीमने माती खाल्ली आहे ना, म्हणजे ते बघून एवढं हे वाटतं की तुम्ही इतक्या इझिली गिवअप का करता. त्या कॅप्टन्सीमध्ये 7 उमेदवार असतात, त्यांना ते मुंज्याचं झाड असतं तिथे जातात आतमध्ये आणि त्यांना 2 लोकांना बाहेर काढायचं असतं, स्वतःला कन्व्हिन्स करायचं पण असतं, जोडीमध्ये येऊन स्वतःला कन्व्हिन्स करायचं असतं. सगळे आपापले पॉईंट मांडतात, पण मला सगळ्यात चांगले ज्यांचे पॉईंट वाटले ना, एकतर अंकिता आणि जान्हवीमध्ये ना, जान्हवीचीने खूप चांगल्या पद्धतीने पॉईंट मांडले, अंकिताने पण खूप पॉईंट मांडले चांगले, पण एका श्वासमध्ये ती इतक्या फास्ट मांडले ना की मग ते लगेच संपवून टाकलं असं एका मिनिटामध्ये. पण जान्हवीने वेळ घेऊन एकदम व्यवस्थित असे पॉईंट मांडले. त्याच्यानंतर दोघीचे पण चांगले होते, पण 19-20 फरक होता. त्याच्यानंतर आर्य आणि वैभवमध्ये ना, आर्याने अगोदरच गिवअप केलेला आहे. आर्याचा पूर्णपणे गेम आता पूर्ण खतम झालेला आहे, कारण आर्या इतकं लास्ट वीकमध्ये तिला इतकं नंबर 2 वरती आलेली पोरगी, त्या अरबाज आणि वैभव तर सोडा, अरबाजमुळे ती इतकी ही झाली ना, इतक्या तिची गेम पूर्ण खतम झालेली आहे ना, तिला इतके मॅन्युपुलेट ते करतात आणि ती इझिली होते पण. बट ती गेममध्ये 100% गेम खूप चांगली खेळते, खूप चांगली खेळाडू आहे. तिनं ज्यावेळेस बोलते ते पण एकदम चांगल्या शब्दात बोलते, पण तिनं ती बोलली की मी गेम खेळले नाही, मी पॅनिक झालते त्यामुळे मी काय बोलणार. तिने इझिली गिवअप केलं आणि ही तिची पहिली चूक जी तिनं इझिली गिवअप करून टाकलं. आणि आर्याचे ॲज अ फॅन मला पण ही गोष्ट बिलकुलच आवडली नाही, तिने इतक्या इझिली गिवअप केलेलं आहे तर काय बोलणं. सोडा वैभवचे पण पॉईंट त्यांनी चांगलं मांडलं. वैभव आणि ज्यांनी स्वतःसाठी लढले ही पण चांगली गोष्ट. त्याच्यानंतर वर्षताई, सूरज आणि डिपिदादामध्ये पण तिघांनी पण चांगल्या प्रकारे पॉईंट मांडलेले आहेत. तर फर्स्ट राऊंडमध्ये यांनी स्वतःचे पॉईंट मांडले आणि स्वतःला एक्सप्लेन केलं फक्त आर्या सोडून. आर्याने इझिली गिवअप केलं, शस्त्र टाकून दिलेले आहेत आणि त्याच्यावरती बाहेर निक्की वगैरे तिचं मजाक उडवते. अरबाजला म्हणते की बघ हे तू हे करू शक, म्हणजे सेम आहात तुम्ही दोघं पण डम डम ह्या सगळ्या गोष्टी तिला बोलतायत. बट ठीक आहे, तू इझी ते एक्सेप्ट केलं की मी गेम खेळ नाही म्हणून मी गिवअप करते, बट एवढा पण चांगुलपणा गेममध्ये चांगला नसतंय. आणि बिग बॉस टॉर्नमेंट म्हणतात की नॉमिनेशनमध्ये पण तुम्ही असंच करा, म्हणजे ऑडियन्स तुम्हाला असंच बाहेर काढेल. तर ही गोष्ट खूप चुकीची होती ॲज अ फॅन, आम्हाला पण ती गोष्ट बिलकुल पण आवडली नाही. आम्हाला तिला बघायचं पुढे जाताना, बट ह्या गोष्टी केल्यानंतर कसं सपोर्ट करणार ना. तरी तार्याचं बिलकुल चुकलेलंच आहे की ही गोष्ट करायलाच नाही पाहिजे. त्याच्यानंतर ना ह्या दोघांना बाहेर काढायचं असतं, म्हणजे एक मात्र होऊ शकत नाही पण बहुमताने ह्यांना बाहेर काढायचं असतं दोन सदस्यांना कॅप्टन्सी टास्कमधून.
हा बिग बॉस तुम्ही लास्ट वीक मध्ये त्याच्या लास्ट वीक मध्ये कॅप्टनशी टास्क इतके चांगले चांगले दिलेत आणि तुम्हाला एवढे म्हणजे कॅप्टनशी टास्क इतका इझी फक्त बाहेर काढणं, जरा चांगला फिजिकल टास्क द्यायला पाहिजे होतं, इतका इझी टास्क दिलेला आहे त्याच्यामध्ये काय तुम्हाला टीआरपी भेटणार एवढा इझी टास्क आहे, फक्त बहुमताने बाहेर काढायचं हा काही टास्क झाला? म्हणजे एक तर टास्क इतका इझी दिला, त्यात बी टीमचे मेंबर इझिली बाहेर होत आहेत, इतकं बघताना इतकं वाटत होतं काय चालू आहे, इतके इझिली का गिवअप करताय तुम्ही? तर फर्स्ट राऊंडमध्ये आर्या तर स्वतःच गिवअप झाली होती आणि इथं डी पी दादा स्वतःला एवढ्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं, प्रत्येक पॉईंट खुटून टाकलेले होते तरी पण इझिली बाहेर झालेत, स्वतःच गिवअप करतायत हा हे आणि म्हणजे हे काय पॉईंटच नव्हतं, नो पॉईंट त्याच्यामध्ये गिवअप करण्याचा काही पॉईंटच नव्हता आणि आर्या फर्स्ट राऊंडमध्ये आर्या आणि डी पी दादा इझिली ते गिवअप झाले आणि राहिलेत मग 5 सदस्य राहिले, त्याच्यामध्ये वर्षा त्यातून पण 2 सदस्यांना बाहेर काढायचं असतं, जे आऊट होतात ना त्यांना 30,000 बेबी करन्सी मिळते आणि वैभवाने जानू शेवटपर्यंत त्यांनी गिवअप केलेलं नाही आणि वर्षाताई पण त्यांनी तिघांनी शेवटपर्यंत गिवअप केलेलंच नाही सेकंड राऊंडमध्ये ना, अंकिता आणि सूरज तर अगोदरच गिवअप झाला, त्याने बोललं की हा त्याला इझिली मॅन्युप्युलेट केलं लोकांनी आणि तो लगेच एका सेकंदात मानला पण की मी जातो बाहेर म्हणून, बट सूरज पहिल्या राऊंडमध्ये तो खूप चांगल्या प्रकारे बोलला आणि सेकंड राऊंडमध्ये एवढा इझिली का गिवअप केलं तेच नाही समजलं, त्याने पण लढायला पाहिजे होतं बोलायला पाहिजे होतं स्वतःसाठी, कारण त्याला लास्ट वीकपासून तो म्हणतोय मला कॅप्टन व्हायचंय तर मग तू स्वतःसाठी लढायला पाहिजे होतं आणि तू जर लढला असतं ना शेवटपर्यंत आणि तू कॅप्टन झाला असतं ना तर खूप मजा आली असती, बघितलं असतं आम्ही तू पण कसा घर चालवला असतं, बट त्याने पण खूप इझिली गिवअप केलं आणि तरी त्या अंकिताला ना वर्षाई बोलत होती तू माझ्यासाठी हे कर आणि अंकिता स्टार्टिंगला मानत नव्हती बट अंकिताने पण इथे खूप इझिली सोडलं, ज्यावेळेस तू अभिजित आणि निक्कीसोबत भांडण करत होती ना बाहेर, निक्कीला ज्या प्रकारे उत्तर दिली त्या प्रकारे तू जानवी आणि वैभवला पण उत्तर दिलं पाहिजे होतं आणि स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे होता, तू नॉमिनेशनमध्ये आहे आणि तुला कॅप्टन्सी खूप महत्त्वाची होती पण तू ते स्टँड घेतलाच नाही आणि सूरज आणि अंकिताने पण खूप इझिली गिवअप केलं, बट इथे एक मुद्दा ठेवला की जर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये वर्षाताईला कॅप्टन बनवत असाल ना तर मी आता आऊट होते, बट ते लोक काही ट्रस्टवादी तर नाहीतच पण त्यांनी शब्द पण दिलेला नाही पण अंकिताने इतक्या लवकर गिवअप केलं ना, तर सेकंड राऊंडमध्ये वर्षाताई आणि वैभव आणि जानवी राहिलेल्या होत्या, बाकीचे अंकित आणि सूरज गिवअप करून ते बाहेर आले, हिथं ना एक ट्विस्ट येतो जो ट्विस्ट खूप चांगला होता की अगोदर वाटायचं की ह्यातून एकाला ते बाहेर काढतील आणि दोघांमध्ये टास्क करतील, बट बिग बॉसने ट्विस्ट आणला की ह्या दोघांमध्ये डायरेक्ट कॅप्टनच चूज करायचा होता, मग हिथं सगळेजण स्वतःसाठी स्टँड घेत होते कोणच गिवअप करत नव्हतं आणि बिग बॉसने पण त्यांना जास्त टाइम दिला नाही, पटकन सांगा बोलले आणि ज्या वर्षाताई पण खूप असं दटल्या मी नाही मी हे नाही ते नाही आणि त्या आणि ज्या प्रकारे एक्सप्लेन केली ना गोष्टी एवढ्या हसलेत होत्या ना, इतकं जे ससाकासाची गोष्ट सांगत होत्या किंवा जे त्यांची मराठी इतकी शुद्ध आहे ना आणि एवढ्या मस्त पद्धतीने ते शब्द त्यांच्या असतात इतकं भारी वाटलं ना ते ऐकायला आणि कॉमेडी खूप जास्त होतं त्याच्यामध्ये, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं आणि जानवी आणि वैभवने पण खूप चांगल्या प्रकारे स्वतःचा स्टँड घेतला, तिघांनी पण खूप चांगल्या प्रकारे टास्क खेळलेला आहे, बट तिघांचं एकमत झालेलंच नव्हतं त्यामुळे बिग बॉसने लगेच अनाऊन्स केलं की बाहेरचे जे आहेत ना ज्यांना उमेदवारी नाही भेटली त्यांनी एकमताने कॅप्टन निवडावा, म्हणजे बिग बॉसला पण पाहिजे होते वर्षाताईंनी बनायला पाहिजे आणि इतक्या इझिली इतक्या पटकन त्यांनी सांगितलं ना भाजनी निवडा आणि त्यांनी पण सगळे बहुमत आणि ते त्या अगोदरपासून ओरडत होते की वर्षाताई वर्षाताई आणि इथं अरबाजने पण उठलं मला वाटलं आता त्या जानवी आणि वैभवसाठी स्टँड घेईल पण नाही डायरेक्ट बोललं की जानवी आणि वैभवला नाही तर वर्षाताईला बनवा आणि वर्षाताईला कॅप्टन बनवलं तर फायनली वर्षाताई कॅप्टन झालेल्या आहेत घराच्या, तर बी टीममधूनच कॅप्टन झाल्या बट एक असतं ना की एक आपल्या स्वतःच्या बळावरती झाल्या नाहीत ही गोष्ट, तर बाहेरच्यांचं बहुमत झालं आणि ते लोक कॅप्टन झालेले आहेत पण त्याच्यामध्ये ते झालं कॅप्टन झालं तरी मध्येच निक्की आणि जानवी वैभवची भांडणं होती, तर वैभव एकमेकांना भिकारीन हे ते धमकी देणं हे त्या गोष्टी चालू होते त्यांच्या, त्याच्यानंतर ना हे कॅप्टन टास्क होतो बाहेर निक्की आणि अभिजितचं कॉन्वर्सेशन चालू असतं, तिथं निक्की बघा स्वतःला कशी करते स्वतःला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न करते किंवा ते जो टास्क होता ना तो वाला जो गुहेमध्ये जायचा होता तर तिथं मी इझिली हिरो बनू शकत होते,
तर ड्युटी वाटप चालू आहे, तर ड्युटीवरून सगळेजण चर्चा करतायत, सगळ्यांना ड्युटी वाटप होते. आणि निकीला सांगितलं की तू गार्डन एरियाची ड्युटी कर, तर तिचं म्हणणं असतं की इम्पॉसिबल, मी ड्युटी गार्डन एरियाची करू नाही शकत, मी फक्त ब्रेकफास्ट, म्हणजे हिनं फक्त जेवण बनवायचं, बाकीच्यांनी गार्डन करायचं, टॉयलेट करायचं, बाकीच्या सगळ्या क्लीन करायची, भांडी करायची, आणि हिनं फक्त महाराणीसारखं जेवण बनवायचं, विषय संपला. मग तिला सांगितलं तू भांडी कर, नाही भांडी पण मी नाही करणार, म्हणजे भांडी नाही करणार, क्लिनिंग नाही करणार, म्हणजे काय स्वतःला महाराणी समजते. त्यावेळेस हिला अभिजित काही बोललेला नाही, ठीक आहे हिनं तुझा तो मुद्दा नाही, तू बोलू शकत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर निकीचं म्हणणं असतं की जे टिश्यू पेपर आहेत ना ते मी उचलणार नाही. सगळ्या म्हणतात की जर टिश्यू पेपर दिसले ना खाली पडले तर उचला, ते कुणाचं कुणी पण टाकलेलं असेल तर ते उचला तुम्ही दिसले तर. पण तिचं म्हणणं असतं की मी उचलणार नाही. मग सगळे तिला बोलतायत, त्यावेळेस अभिजित बोलतो की हे टिश्यू पेपरवरून कुडकुड करू नका. ज्यावेळेस निकीला बोलायचं असतं त्यावेळेस बोलत नाही, पण ज्यावेळेस सगळेजण निकीला बोलतात की टिश्यू पेपर तू उचल, तर तिचं म्हणणं असतं की मी उचलणार नाही टिश्यू पेपर, मी उचलणार. त्यावेळेस अभिजित म्हणतो की सगळे उगवतात, टिश्यू पेपरवरून कुडकुड करू नका. म्हणजे ज्यावेळेस अगोदर ज्यावेळेस निकी बोलतो मी ही ड्युटी नाही करणार, ती ड्युटी करणार नाही, आणि माझा हक्क आहे की मला जी पाहिजे ती ड्युटी पाहिजे, मग सगळे पण तेच म्हणते ना, सगळ्यांना थोडी ना इच्छा की मला टॉयलेट क्लीन करायचं आहे, मी याला ते झाडू करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, कुणाची इच्छा असते. बट तरी पण बाकीची करतायत ना ड्युटी, पण हिला फक्त ब्रेकफास्ट बनवायची ड्युटी पाहिजे म्हण. आणि त्याच्यामध्ये तो काय बोलला नाही. पण ज्यावेळेस सगळे म्हणतात निकीला की तू टिश्यू पेपर उचलू शकतेस, कारण कुणाचंही असं होते ज्याला दिसेल त्याने उचला, ते असं बोलतात. ते एकटं निकीला बोलत नाहीत की तू एकटीनेच उचलायला पाहिजे, ज्याला दिसतो त्याने उचलायला पाहिजे. पण इथं निकी बोलते मी नाही उचलणार, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार. त्यावेळेस अभिजितला विचार तुझं ह्याच्यावर काय म्हणणं नाही, तर तुम्ही तिला बोला ना, मला का बोलताय, असं तो बोलला. त्याच्यानंतर ज्यावेळेस निकीला टिश्यू पेपरवरून बोलण्यात आलं, त्यावेळेस बोलतो की तुम्ही टिश्यू पेपरसाठी कुरकुड करू नका. त्यावेळेस डीपी दादा आणि अंकिता पण बोलले, बोलणारच ना, ज्यावेळेस जिथं बोलायचं त्यावेळेस निकीला तर काय बोलला नाही, ज्यावेळेस बाकीचे त्या टिश्यू पेपरवरून निकीला बोलायला लागले त्यावेळेस बोलतो की तुम्ही कुडकुड करू नका. हे तर चुकीचं आहे, तर चुकीचं आहे ना, बोलायला पाहिजे. तर तो निक्की समोर तुम्ही किती पण एक्सेप्ट करा किंवा एक्सेप्ट नाही करा, निक्कीचा ज्यावेळेस विषय असतो त्यावेळेस अभिजित दादा काही बोलत नाही, तो स्टँड घेत नाही, काही बोलत नाही. अदरवाईज जर बाकीचे गोष्टी असतील ना, तर जर निक्की ठिकाणी आर्य असती ना तर ते लगेच बोलले असते असं, बट निक्की आहे ना तिथं ते बोलतच नाही. तुम्ही किती पण एक्सेप्ट करा किंवा नाही करा, बट ठीक आहे, जाऊ दे, तो विषय इतका वाढवण्याची गरज नाही. तिथे डीप येतात, स्टँड घेतात की तू हे असलं बोल नको, कुडकुड कर, कुडकुड करतायत, ते करतायत, काय माहिती त्याचा अर्थ काय होतो, बट ते बोलतात की कुडकुड हे बोलू नको, ते करू नको. आणि अंकिता पण बोलते की ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या हे असतात त्या, अंकिता पण बोलते, ते पण बोलतात, सगळे बोलतात, नंतर बोलतात की ब्रेकफास्ट स्किप करूया, हे करूया, ते करूया. बट ब्रेकफास्ट वगैरे ह्या गोष्टी तर त्यांच्या ड्युटीवरून थोडेफार आर्ग्युमेंट होतात, तर थोडा ते काय होतच असतं. त्याच्यानंतर ना जान्हवीला शिक्षा जी सुनावली असते ती समाप्त होते. बिग बॉस सांगतात की तिची शिक्षा सुनावली आहे, तिने खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. तर ज्यावेळेस जान्हवीची शिक्षा संपली त्यावेळेस निक्कीचं तोंड बघितलं कसं झालं, तिचं तोंड असं पडल्यासारखं इतकं कसं झालं होतं. ती लगेच आतमध्ये गेली, अभिजित पण गेला, लगेच तिला बिलकुल आवडलं नाही. तिचं म्हणणं तिला घरात्या तुरुंगाच्या बाहेर नाही, हिला घराच्या बाहेर पाठवा असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याच्यानंतर निक्की आणि ही अभिजित ना बोलत असतात, आणि निक्कीचं म्हणणं असतं की अभिजित ते वैभव आणि जान्हवी ना खूप खूप नफरत करतात बी टीमची, माझ्यापेक्षा पण किती खालच्या लेवलची, अशा गोष्टी तिला सांगते ना निक्की. म्हणजे बोलते की मी कुणाची बॅड बिचिंग करत नाही, मी सगळ्यांसमोर बोलते हे करते ते करते, पाठीमागे इतक्या गोष्टी बोलते आणि म्हणते की मी बॅड बिचिंग करत नाही, हे करत नाही, ते करत नाही, बॅग बिचिंग करत नाही, काय करत नाही, असं बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलते की तू बी टीमची इतकी नफरत करते, हे करते, ते करते, मला तर जान्हवी वाटतच नाही. ते जान्हवी आणि वैभव लवकर घराच्या बाहेर जायला पाहिजे. अभिजित बोलतो ते गेल्यानंतर गेम कसा राहणार. आणि अभिजित सांगतो की माझ्यानंतर मला जे टॉप 5 वाटतात ना, तो अंकिता, निकी, अरबाज, सूरज आणि जान्हवी हे मला टॉप 5 वाटतात. आणि आर्या, आर्याविषयी तो गोष्ट बोलले की आर्याचं फक्त 2-3 ह्याचा दिवसाचा गेम आहे आणि तिचा गेम संपला. निक्की बोलते की जर अरबाजने ती जोडी काढली तर त्याच्यानंतर तिचा काही गेमच राहणार नाही. निक्कीला वाटते की ती जोडी काढल्यानंतर तिचा गेम राहणार नाही, बट
असं वाटतं की जोडी काढली ना एकदा शिकत ती एकटी तरी खेळेल ना, भले ती जोडी मध्ये असल्यामुळे ती तिथं स्टक झालेली आहे. जसं अभिजीत स्टक झाला ना निक्कीच्या मध्ये, तशी ती पण तिथे स्टक झाली आहे. भरपूर गोष्टी तिथे चुकीच्या केलेल्या आहेत, बट ठीक आहे. आणि तिथे ना अभिजीत बोलतो की आर्याविषयी गोष्ट बोलतो की गेम संपलेला आहे. आणि ठीक आहे, इथपर्यंत बोलणं ठीक होतं, संपला आहे तो त्याचं ऑब्झर्वेशन आहे आणि ते फेअर पण आहे. प्रत्येकाचं एक ऑब्झर्वेशन असतं, प्रत्येकाचं एक पर्सनल मत असतं. बट त्याच्यानंतर ती गोष्टी बोलणं हे बिलकुल मला चुकीच्या वाटले की तो बोलतोय की आमच्या ग्रुपमध्ये ना सगळे म्हातारे आहेत आणि अगोदर निखिल होता तोपर्यंत ती आमच्या ग्रुपमध्ये होती आणि आता तिकडे वैभव आणि अरबाज आहेत म्हणून ती त्यांच्याकडे आहे. म्हणजे हे बोलणं चांगलं आहे का? म्हणजे एक मुलगा असो मुलगी असो काय फरक पडत नाही, पण कुणाविषयी बोलणं चांगलं आहे का की तिकडं अगोदर इथे निखिल होता म्हणून तिकडे होती आमच्या ग्रुपमध्ये सगळे म्हातारे, आता ती तिकडे गेले कारण तिकडे वैभव आणि अरबाज आहेत. म्हणजे तिचे फॅमिली पण बाहेर शो बघते, ह्याच्यामुळे कुणाचं कॅरेक्टर जज होऊ शकतं की या गोष्टींमुळे, तर हे बोलणं चुकीचं वाटलं मला. बाकी ते 2-3 हप्त्याचा गेम आहे आहे नाही ते तुझं मत झालं, कारण ते ऑब्झर्वेशन आहे, तुझ्याकडे डोकं आहे, तू त्या गोष्टी ऑब्झर्व करतो, तर हे फेअर आहे. बट ह्या गोष्टी बोलणं हे चुकीचं आहे की फक्त मुलं आहेत म्हणून ती तिकडे आहे. तर ह्याच्यामुळे बाकी तिच्या घरच्यांना पण ह्या गोष्टी ऐकल्यानंतर कसं वाटेल, तर हे बोलणं चुकीचं होतं. बट आता काय बोलणार, ठीक आहे जाऊ द्या. तर त्याच्यानंतर त्यांच्या दोघांचं हे चालू असतं. त्यानंतर निक्की बघा प्रत्येक पॉईंटला ती स्वतःच्या त्या अभिजीतच्या टीम विषयी ना त्याला भडकवत असते की त्याला बोलते की हे जे आहेत ना सगळे ह्यांची ना लेवल नाही माझ्यासोबत खेळायची, मी या कारण तर तू एक माझा कॉम्पिटिटर आहे, बाकी कुणालाच मी माझ्या लेवलचं समजत नाही. म्हणजे ही जी लेवल वरची आणि बाकीचे सगळे खालच्या दर्जाचे आहेत असं तिचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ते इतक्या गोष्टी बोलतात की ह्या सगळ्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट नाही, ते माझे कॉम्पिटिटर नाही, फक्त तूच आहे माझे कॉम्पिटिटर, ह्या सगळ्या गोष्टी बोलतात. आणि आतमध्ये वैभव आणि अंकिता बोलते की वैभव तिथं म्हणणं बरोबर असतं की अरबाज हे त्याला पटलेलं नाही की जो निक्कीसोबत तो एकट्यात जाऊन बोलतो ना, निक्कीसोबत कोणी एकट्यात बोललं ना त्याच्या म्हणाने की ती मॅन्युपुलेट करते म्हणून तो एकट्यात तिच्याशी बोलत नाही. आणि हे खूप फेअरच आहे, खूप चांग बरोबर आहे ही गोष्ट. आणि वैभवला फायनल रिलाईज झालेला आहे की अरबाज पण स्वतःचा गेम खेळतोय आणि तो अंकिताशी त्याच गोष्टीवरून बोलत आहे. आजच्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. खूप चुकीच्या पद्धतीने बी टीम, म्हणजे बी टीम आता इतक्या पूर्ण दिसलीच नाही हप्त्यामध्ये जास्त. निक्की आणि अरबाजवरती पूर्ण हप्ता, त्यामुळेच टी आर पी पण कमी आलेली आहे ह्या वीकची. पूर्ण हप्ता त्याच्या दोघांवरतीच होता, ह्याचा अर्थ की जनतेला पब्लिकला त्या दोघांना बघायला बिलकुल पण इंटरेस्ट नाही. तुम्ही टास्क द्या, चांगले गेम खेळा, एकमेकांविरुद्ध त्यांना भडक हे करा, गेम द्या आणि मस्तपैकी त्यांना टास्क खेळू द्या. कोण जिंकल कोण हारेल त्याचा काही फरक पडत नाही, कोण चांगल्या प्रकारे करेल ना तो जनतेच्या नजरेमध्ये वरती जाईल. ह्या सगळे घरातले चुटूपुटूचे गेम खेळून तुम्ही त्यांचं ते कॅरेक्टरच खराब करून टाकायला लागले. सगळे अभिजीतचं तिकडे खराब होत आहे, आर्यास तिकडे खराब होत आहे, बाकीच त्या अंकिताचं तिकडे खराब होत आहे. तर कशाला ह्या सगळ्या गोष्टी, एक टास्क द्या. बेसिकली टास्क फेअरली अनफेअरली खेळते ते लोक जज करतील, त्याच्यावरून लोक त्यांच्यावर प्रेम करतील. बट ह्या सगळ्या पर्सनल गोष्टी घेऊन या सगळ्या गोष्टी होत आहेत ना त्या खूप चुकीच्या आहेत. त्या प्रत्येक सदस्याला एक फॅमिली आहे, बाहेर ते फॅमिली बघत असेल त्यांना किती वाईट वाटत असेल की आपल्या घरच्यांविषयी लोक त्यांना एक जज करत आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात, तर हे चुकीचं आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. तर बी टीमने आजच्या निर्णय घेतलं कॅप्टन्सीमधून बॅकआउट व्हायचा, हा तुम्हाला जेन्युअनली पसंत आहे का नाही हे सांगा. आणि अंकिता आणि अभिजीत, तुम्हाला वाटते का की अंकिता अभिजीतला टार्गेट करते? मला तर एवढं वाटत नाही, बट तुमचा सपोर्ट कोणाला आहे ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे जे आहे ते माझं पर्सनल मत आहे, कोणीही ऑफेन्स वाटून घेऊ नका, कारण हे माझं पर्सनल मत आहे. मला जे वाटतं ते मी बोलते, अदरवाईज माझं काही पर्सनल दुश्मन नाही. पुढच्या हप्त्यामध्ये जे कोणी चांगलं करेल त्यांना चांगलं पण म्हणलं जाईल. तर आजच्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गाइस स्टे ट्यून, खुश राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.